महाराणा प्रताप पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अवैध वाळू उपसांची वाहने व अवैध वाहनांचा लिलाव करण्याची मागणी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनात देऊन केली आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अवैध वाळूचे वाहने जप्त केलेली वाहने 6 वर्षापासून धुळकात पडले असून ते जप्त केलेली वाहने खराब होत आहे, यामुळे जप्त वाहनांचा लिलाव करण्याची गरज आहे असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। या निवेदनावर पुतळा समितीचे अध्यक्ष बालूसिंह ठाकूर यांची स्वाक्षरी आहे। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील अवैध वाळू जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याबाबत आज जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं आहे। बऱ्याच वर्षापासून या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वाळू ट्रॅक्टर आणि जप्त केलेल्या अवैध माध्यमातून वाहने जप्त केली आहे, त्याचा लिलाव होत नाही। नेहमी वारंवार सांगितल्यानंतरसुद्धा या मोडकी झालेले वाहनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावारिसपणे पडलेले आहेत, याची साधीसुद्धा दखल प्रशासन घेत नाही। त्यामुळे आम्ही आज निवेदन केले मॅडमला की परभणी जिल्ह्यातील जे अवैध वाहतूक जप्त केलेले वाहने आहेत यांचे रेतीचे लिलाव जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये परस्पर केले जातात आणि जड वाहनांचे आणि ट्रॅक्टर रॅली हे पडून यांच्या बॅटऱ्या चोरील्या जातात, वाहनांना सुरक्षा नाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, मग यांचा लिलाव का होत नाही? आज 4 ते 5 वर्षापासून इथं वाहने पडून आहेत, जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करावा या माध्यमातून आम्ही आज निवेदन दिलं आहे। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घ्यावी आणि तातडीने या लिलाव करण्यात यावा।